नसेल तर सामाजिक न्याय विषय सहायक विभाग म्हणजे शासकीय वसतिगृहाचे म्हणजे गव्हर्नमेंट वसतिगृहाची ॲडमिशनची डेट वाढणार का, हा कन्फ्युजन विद्यार्थ्यांच्या प्रत्येक मनामध्ये होता। तर हा कन्फ्युजन दूर करेल हा व्हिडिओ तुमचा, कारण या व्हिडिओमध्ये परिपूर्ण माहिती तुम्हाला सांगण्यात येईल की हॉस्टेलची ॲडमिशनची डेट कुठपर्यंत असणार आहे आणि संपूर्ण डिटेल्स जे आहे ॲडमिशनची प्रोसेस काय असणार आहे याबद्दलची संपूर्ण डिटेल्स मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शेअर करणार आहे। सर्वप्रथम तुम्हाला या इथं दिसत असेल शासकीय वसतिगृहाचे जे नवीन मध्यती प्रवेशपत्र आहे त्यामध्ये वाढ करण्यात आलेली आहे, म्हणजे जे विद्यार्थी प्रोफेशनल कोर्सेस म्हणजेच कोणकोणते लॉ, इंजिनिअरिंग, मेडिकल असे जे प्रोफेशनल कोर्सेस आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ॲडमिशनची डेट वाढवून देण्यात आलेली आहे। मी मागच्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला सांगत आलेलो की डेट ॲक्च्युअलमध्ये कशी वाढते आणि किती वाढते आणि तशीच पद्धतीची फॉलो झालेली आहे। मी मागच्या काही व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये सांगितले की डेट हे 100% वाढते आणि या डेट या ठिकाणी वाढलेली आहे, ठीक आहे। आता ही डेट कुठासाठी वाढलेली आहे हे मी तुम्हाला सांगून देतो। जे विद्यार्थी इंजिनिअरिंग, मेडिकल अशा प्रोफेशनल कोर्सेससाठी ॲडमिशन घेणार असतील त्यांच्यासाठी ही डेट मित्रांनो बघू शकता या ठिकाणी, जे 9/11/2022 अर्ज तुम्हाला मॅन्युअली म्हणजे फिजिकल तुम्हाला अप्लिकेशन करायचं हे लक्षात ठेवा। आता डेट तर वाढलेली आहे हे तुम्हाला माहिती झालेलं असेल, पण ॲडमिशनची ॲक्च्युअलमध्ये प्रोसेस काय आहे, ठीक आहे, ॲडमिशन आम्ही कसा घ्यायचा, ॲडमिशनचा फॉर्म कुठे भेटेल, तर याच्यावरती मित्रांनो मी कम्प्लीट डिटेल्स व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी भेटायला मिळेल। की खूप साऱ्या व्यक्तींची मेसेज आलेली होती मला की ॲडमिशनची कम्प्लीट डिटेल्स सांगा, तर याच्यावरती मी कम्प्लीट प्लेलिस्ट बनवलेली आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडमिशनची डेट असेल, ॲडमिशन कसा घ्यायचा, डॉक्युमेंट्स लिस्ट काय काय जोडायची याच्यावरती ना मित्रांनो कम्प्लीट डिटेल्स व्हिडिओ मी ऑलरेडी शेअर केलेला आहे। जर आतापर्यंत तुम्ही बघितलं नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे आणि तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन बघू शकता। गव्हर्नमेंट हॉस्टेल ॲडमिशनची प्लेलिस्टसुद्धा बनलेली आहे आणि संपूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये ॲडमिशन कसा घ्यायचा संपूर्ण प्लेलिस्ट मी सुद्धा देऊन दे, नक्की जाऊन ते व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये संपूर्ण डिटेल्स मी शेअर केलेले आहे। हजारो मुलांनी महाराष्ट्रामधले आपली ॲडमिशन जे आहे कन्फर्म करून घेतलेलं आहे आणि ऑलरेडी त्यांचा गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये 1 ते 1.5 वर्षापासून राहत आलेले आहेत आणि आत्ताही सुद्धा विद्यार्थ्यांचे ॲडमिशन होत आहेत। तर संपूर्ण डिटेल्स बघून घ्या एकदा, तरच तुम्ही ॲडमिशनची प्रोसेस करू शकणार आहात आणि ॲडमिशनची डेट वाढलेली आहे। कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुमची जे कोर्सेस आहे तो कुठल्या कोर्ससाठी ॲडमिशन तुम्ही घेणार आहात, कारण खूप साऱ्या मुलांचा प्रॉब्लेम येत असतो आमचा प्रोफेशनल कोर्सेस नाही, तर एकदा सामाजिक न्याय विषय सहायक विभाग म्हणजे समाज कल्याण ऑफिसला नक्की जाऊन इन्क्वायरी करा ज्या डिव्हिजनमध्ये तुम्ही ॲडमिशन घेणार आहात, ठीक आहे। कम्प्लीट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या पूर्ण लिस्ट दिलेली आहे मी आणि पूर्ण प्लेलिस्ट बनवून ठेवलेली आहे, नक्की जाऊन बघा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब नक्की करायला विसरू नका आणि टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। हा जो PDF आहे, हा जो GR आहे, मी त्या ठिकाणी शेअर करेन, तर नक्कीच टेलिग्राम चॅनल जॉईन करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओज आणि भरपूर प्रमाणाची माहिती अपडेट्स मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देत असतो, चॅनलवरती नक्की सबस्क्राईब करा। भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये, आजच्यासाठी फक्त एवढाच, जय महाराष्ट्र।